महाराज मोतुरे, मुक्काम कुबाडा, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. या घडलेल्या आतापर्यंतच्या या 2-4 दिवसामध्ये सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझ्याविषयी जे काही उहापोह करण्यात आलेलं आहे की दिनेशचंद्र महाराज भागवताला गेले व्हा, आणि तिथून एका सदर महिलेला घेऊन पडाले व्हा, ही सगळी जी सगळी चुकीची घटना आहे आणि अत्यंत निंदनीय प्रकारचं कृत्य सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात आलेलं आहे, अशा प्रकारच्या काही घटना झालेल्या नाही आहे. कारण मी माझ्या घरी सुखरूप आहे. पोलिसांनी मला, मी माझ्या कामासाठी वृंदावनला गेलो असताना लोकांना कळलं की महाराज वृंदावनला गेले आहे, तर महाराजांसोबत ते सगळ्याच्या सगळं प्रकार आहे बा, तर ते माझ्यासोबत आले आले आणि मला विचारपूससाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पण सुखरूप मला सोडण्यात आलेलं आहे आणि मी माझ्या घरी माझ्या परिवारासोबत आहे. माझी पत्नी सौभाग्यवती वैशाली दिनेश मोहतुरे, माझी मोठी मुलगी राधिका दिनेश मोहतुरे, माझे बाबा हरिभक्तीपरायण तुलाराम महाराज मोहतुरे, माझे भाऊजी भुजंगजी घोडशे आणि माझा भाऊसुद्धा या ठिकाणी आहेच, रेवणनाथ मोहतुरे. तर मला हे सांगायचं आहे की सोशल मीडियामध्ये जे काही किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये माझ्याविषयी जे आलेलं आहे की महाराजांना 5-5 बायका आहे बा, किंवा महाराजांचे संबंध आतंकवाद्यासोबत आहे बा, किंवा महाराजांचे संबंध जे आहे हे स्त्रीलंपट स्वभावाचे आहे बा, 5-5 बायका झालेल्या आहे बा, तर याचा कुठल्याही प्रकारचा किंवा माझ्यावर ज्या केसेस आहेत बा, महाराज जेलमध्ये सुद्धा होते बा, तर हे कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप माझ्यावरती करण्यात आलेले आहे. आतापर्यंत जे काही माझं कार्य आहे हे वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संत महात्म्यांना माहितीच आहे. मी आतापर्यंत हिंदुत्ववादासाठी किती झटलो, किती झटलो नाही, गाईसाठी गौमातेसाठी किती झटलो हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्या दिवशीपासून मी हे कृत्य करतो आहे, हे जे कार्य करतो आहे, तर चांगल्या प्रकारचं कार्य हे लोकांच्या डोळ्यात खूपच आहे. आणि कुठंतरी माझे जे निंदक लोक आहे, हिंदुत्वाला विरोध करणारे जे लोक निंदक आहे, या निंदक लोकांनी हेच कृत्य घडून आणलेलं आहे आणि माझ्याविषयी खोट्या प्रकारचा प्रचार हा करण्यात आलेला आहे. पण याला कुठेतरी आडा बसावा आणि सत्य काय ते जगासमोर आणावं. कुठल्याही प्रकारचा पुरावे नसताना माझ्यावर हा खोटा आरोप करण्यात आलेला आहे. आणि असं जर माझ्यावर जर आरोप राहिले असते तर मी आता जेलमध्ये राहिलो असतो, पण मी सुखरूप माझ्या घरी आहे. समोर ज्या स्त्रीविषयी हे संबंध माझे जोडण्यात आलेले आहेत त्यांचा कुठल्या प्रकारचा दोष नाही, माझाही कुठल्या प्रकारचा दोष नाही आहे. ते सुखरूप त्यांच्या घरी आहे, आम्ही सुखरूप आमच्या घरी आहोत. पण हे हवेत मारलेले गोळीबार याच्यामुळं दोन्ही परिवारावर जे आघात झालेले आहेत ती हानी न भरून निघण्यासारखी आहे. या मीडियावाल्यांनी सत्य काय ते जगासमोर परत मांडावं आणि याची जाहीर कुठंतरी माफी मागावी, हीच या मीडियावाल्यांना आणि सगळ्या ज्यांनी ज्यांनी व्हायरल केलं त्यांना आग्रहाची विनंती आहे की हा व्हिडिओ जितका होईल तितका सोशल मीडियावर व्हायरल करावा आणि पसरवावा, जगापुढे सत्य मांडावं, हीच आग्रहाची विनंती आहे. नाही तर माझ्या परिवाराला आज जहरखान्याची पारी आलेली आहे. पण माझा परिवार माझ्या पाठीशी आहे, माझा मित्रपरिवार माझ्या पाठीशी आहे, माझा वारकरी संप्रदाय माझ्या पाठीशी आहे. जय श्रीराम. पुन्हा